एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे खूपच मोठे मंदिर होते। रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत। हळूहळू मंदिराची ख्याती सर्वत्र वाढू लागली। सगळीकडून भक्तांची गर्दी होऊ लागली। मंदिराचा विस्तार होऊ लागला। मग काही लोकांनी ठरवले भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा, त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरवले। गावाच्या बाजूलाच एक अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता। त्या आश्रमालाही गावातील काही लोक दान धर्म करत। गावात भिकुशेट नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते। भिकुशेट आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दान धर्मासाठी वापरत असत। भक्त मंडळींना वाटले की भिकुशेट सारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल। सगळे मिळून भिकुशेटकडे गेले। भक्त मंडळींना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला। त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला। लोकांनी भगवान श्री विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली। यावर भिकुशेट म्हणाले, मंडळी, मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही, कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे। लोक म्हणाले, आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा। भिकुशेटने सर्वांना 2 दिवसांनी येण्यासाठी सांगितले। 2 दिवस निघून गेले। लोक पुन्हा भिकुशेटच्या पेढीवर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता। भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले। त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते। मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून 2 वस्तू काढल्या। ते कृत्रिम पाय होते। ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसवले। मुलगा हळूहळू चालू लागला। भिकुशेट म्हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णू। हा अपंग असून अनाथ आहे। याला पाय नव्हते, म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो। त्या विष्णूला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोगही नव्हता, पण या विष्णूला पायांची गरज होती। मी याला दिलेले कृत्रिम पाय त्याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत। तात्पर्य, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा। अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।